वाड विधानसभेत राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी झाली. माजी शहराध्यक्ष शैलेश वडनेरे अपक्ष लढणार आहेत. पक्षातील नेत्यांनी उमेदवारीचा शब्द न पाळल्याची खंत आहे. 28 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार. विधानसभेची उमेदवारी आपल्याला या ठिकाणी दिली जाईल अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली होती आणि तशा प्रकारचा शब्द आपल्याला दिला होता. परंतु त्या ठिकाणी तो शब्द पुरा होऊ शकलेला नाही. पूर्ण विधानसभेचं नेतृत्व या ठिकाणी करण्याची माझी भूमिका आहे आणि ह्या भूमिकेतून या ठिकाणी अपक्ष उमेदवारी अर्ज आम्ही 28 तारखेला भरणार आहोत. तर शेकडो हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीने आणि अनेक या ठिकाणी सामाजिक आणि राजकीय संघटना यांच्या पाठिंब्यावरती मुरबाड विधानसभेची उमेदवारी या ठिकाणी 28 तारखेला उमेदवारी अर्ज आम्ही भरणार आहोत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.